तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार मित्रों, स्वागत है तुमसे आप लाडके भावच्या यूट्यूब चैनल मध्ये, ज्याचं नाव आहे डीएम क्रेश इनव्हाइटी। आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे। आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करायचा आहे, चॅनल जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। व्हिडिओ टाकल्या तुम्हाला माझी नोटिफिकेशन भेटणार आहे व्हिडिओची। तर सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आजचे एडिटिंग तुम्हाला समजणार आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियल मी दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। काय अशा प्रकारची आपली बीट मार्क आहे। तर स्टार्ट पोझिशनला यायचं आणि इथून आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर जाऊन, मीडियावर जाऊन, आणि तुम्ही इथून हिंदवी मॅमचे फोटो ॲड करू शकता। मी आता इथं ॲड करत आहे। प्लस आयकॉनवर जायचं, मीडियावर जायचं, फोटो सिलेक्ट करायचा, इथं वरती थ्री डॉटवर जायचं, फुल स्क्रीन करायचं आणि मोरच्या ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि डबल बॅक घेऊन तसंच सेम प्रोसेस आपल्याला करून घ्यायची। तर तुम्ही शेवटपर्यंत ही प्रोसेस करून घ्या। आपण जर तुम्हाला शेवटपर्यंत फोटो ॲड करून दाखवले तर व्हिडिओ खूप लांब होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही ॲड करून घ्या। कोणत्या पण मॉडेलचे फोटो ॲड करून घेऊ शकता तुम्ही पण। आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओवर नवीन असेल त्या सगळ्या मटेरियलची, ऑल मटेरियलची व्हिडिओची लिंक दिलेली आहे मी, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या। तर मी एकदा फटाफट आपले फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतो आहोत, तर तुम्ही पण ॲड करून घ्या। तुम्हाला परत एकदा सांगून देतो, इथं प्लस मीडियावर जायचं आहे आणि मीडियावर जायचं आहे। मीडियावर जाऊन इथून कोणता पण फोटो सिलेक्ट करायचा आहे, थोडर जायचं, फुल स्क्रीन करायचं आणि पुढच्या बिटवर जाऊन इथून कट मारून घ्यायचं। प्लस आयकॉनवर डबल सेम प्रोसेस, इथून एक फोटो ॲड करून फुल स्क्रीन हा ऑप्शन टच करायचा आणि कट मारून घ्यायचं। तर हे सम प्रोसेस आपली झालेली आहे। तर व्हिडिओला लाईक करा। जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। बॅक यायचं पहिल्यांदा सेकी फिटमध्ये जायचं आहे। आपला पहिलावाला सेकी फिट आहे, त्याला टच करायचं आणि इफेक्ट वन जायचं आहे आणि थ्री डॉटवर जायचं आहे, कॉपी करायचं आणि बॅक यायचं आहे आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये। चालू प्रोजेक्टमध्ये आल्यावर आपल्या सेक्युपेटला यायचा फोटोला। तर पहिल्या फोटोवर यायचं आहे, फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन बेस्ट इफेक्ट करायचा, डबल त्या फोटोवर दुसऱ्या फोटोवर टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉटवर जायचं, जस्ट इफेक्ट करायचं, डबल येतं यायचं फोटोवर क्लिक करायचं, थ्री डॉटवर जाऊन पेस्ट करायचं, डबल या फोटोला पण तेच करायचं आणि इथं दोन फोटो आहेत, या दोन फोटोला पण हा पहिलावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इकडं नाही, इकडं आपला दुसऱ्याला सेक्युपेट पेस्ट करण्यासाठी आपल्या सेक्युपेटमध्ये यायचं आहे। सॉरी मित्रांनो, बॅक सेक्युपेटमध्ये यायचं आहे। सेक्युपेटमध्ये यायला दुसऱ्याला कॉपी करायचं आहे, दुसऱ्या वाल्याला कॉपी करून आपलं
आपल्या चार प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. चार प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि हा इफेक्ट थोडी मिडियम साईजच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फोटो क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन फेस्ट इफेक्ट करायचा आहे. हा दोन दोन वाले फोटो आहेत, या दोन दोन फोटोला तुम्ही इफेक्ट फेस्ट करायचं आहे. छोट्यावाल्या फोटोला नाही करायचं आहे. हा दोन दोन वाले इफेक्ट फेस करायचे. तर काही अशा प्रकारे फोटोला इफेक्ट लावून घ्या करायचं. त्यासाठी बॅग घ्यायचं आहे, सेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि आपला थर्ड वाला काही इमेज अशा प्रकारचा इफेक्ट आहे याला कॉफी इफेक्ट करायचं आहे. चाल प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आपल्याला. ते इथं आपले एक एक इमेज राहिलेले आहेत, त्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचे. हा छोटेवाले इमेज, छोट्यावाल्या इमेजला फोटोला पेस्ट करायचे. तर सर्व फोटोला तुम्ही सेफ इफेक्ट लावून घ्या छोट्यावाल्या इमेजला. तर मित्रांनो, काय अशा प्रकारे आपण सगळे सेफ इफेक्ट ॲड केलेले आहे. तर आपला लास्ट वाला सेक इफेक्ट लावून घ्यायचा राहिलेला आहे. तर सेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचा आहे. लास्ट वाला इफेक्ट कलर इफेक्ट आहे, तो त्यातून कॉपी करून घ्यायचा आहे. चार प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि आपले चारच फोटो बाकी आहेत सेक इफेक्ट लावायचे. तर कोणते कोणते आहेत ते मी दाखवून देतो तुम्हाला. हा वाला मोठा फोटो आहे, तर या मोठ्या फोटोला हा पेस्ट करायचा आहे. आणि दुसरा वाला एक आहे इथे, याला पण पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओच्या एंडिंगपाशी दोन फोटो आहेत, तर हा वाल्या दोन फोटोला पण हा कलर इफेक्ट शेवटचा आपल्याला पेस्ट करून घ्यायचा. इमेजवर क्लिक करायचं, थ्री डॉट इफेक्टमध्ये जायचं, पेस्ट इफेक्ट करायचं. तर आपण सर्व प्रकारे असे इमेज ॲड करून घेतलेले आहेत. इथून प्लसवर क्लिक करून आपले इथून शेड पेंजी ऍड करून घ्यायची. हा आपली ब्लॅक शेड पेंजी रेडवर जाऊन फिक्स करून घ्यायचं करायची हिला. आणि व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत घ्यायचं, एंडिंगला आपल्याला लांब घ्यायचं. इमोजी पेंजी ऍड करून घ्यायचं, मीडियावरती जायचं आणि आपल्या डाउनलोडच्या प्रोजेक्टमध्ये जायचं. डाउनलोड तिथं मटेरियल तुम्ही डाउनलोड करून ठेवले तिथं, आणि तिथून हा वाली इमोजी ॲड व्यवस्थित सेट करून ॲड करून घ्यायची. याची पण लेअर व्हिडिओच्या एंडिंग बरोबर करून घ्यायची. तर आपला इथे आपला झालेला आहे व्हिडिओ तयार. तिथून आपल्याला एक लाईट इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तुम्ही हा वाला लाईट इफेक्ट ॲड करून घेतो, फिल स्क्रीन करून याचा आवाज आहे तो म्यूट करून घ्यायचा आहे. आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईट ऑन स्क्रीन करायचं आहे. शेवटपर्यंत हा इफेक्ट लावून घ्यायचं.
हा इफेक्ट इथपर्यंतच पुरला आहे, तर इथून यावाल्या बटनवर जाऊन कॉपी पेस्ट करून इथून पेस्ट रिपीट करायचं, आणि हा शेवटचा राहिलेला पार्ट कट करून टाकायचा. व्हिडिओपाशी आल्यावर प्लस आय करून क्लिक करून इथून आपल्याला एक बॉर्डर पेन ॲड करून घ्यायची. वॉटर पेन जे ॲड करून मला व्हिडिओच्या शेवटपर्यंत खेचून न्यायचं, आणि या ऑप्शनवर आपण लांबून घ्यायचं. बघू शकता काय अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. त्याच्यावर आता व्हिडिओ तयार झालेला आहे, तर आता गॅलरीमध्ये शेव करण्यासाठी वरती शेअरचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टच्या बटनावर दाबायचं. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये